Chief Minister Dr. Pramod Sawant reiterated that Bharatiya Janata Party will win both the Lok Sabha seats with a significant lead as the party launched Gaon Chalo Abhiyan to promote a long list of welfare schemes initiated by the central government and Goa government. "We will win both the Lok Sabha seats with a huge margin of 1.60 lakh votes," he said, speaking to reporters after chairing a party meeting focused on the crucial elections. BJP President Sadanand Shettanamre revealed that they have set up a six-member team led by Minister Subhash Vardesai as its convener to coordinate meetings and awareness programs in every part of Goa under this Abhiyan. "The team aimed to hold interaction with villagers. We will win over 303 seats nationwide and a full sweep of Lok Sabha seats in Goa. It will be a 100% victory for our party," Tanamne, also a parliamentarian, said. Big typhoon brings to you settlement plot at Dhargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. गाव चलो अभियान सुरुवात जाता 4 तारखेपर्यंत पुरा देशभर गाव चलो अभियान जाता आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळ्या प्रत्येक गावागावांनी कार्यकर्ते वयतले माननीय मोदीजीच्या विकसित भारत ह्याच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या स्किमी आमच्या सरकाराच्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पावपा खातीर आम्ही गाव चलो अभियान सुरू केला. उरलेल्या सगळ्या आमचे अध्यक्ष ब्रीफ करतले. आज भारतीय जनता पार्टी गोय प्रदेशाचे सगळे पदाधिकारी मतदारसंघाचे अध्यक्ष सरचिटणीस आणि आमचे सगळे आमदार मंत्री हांची आज हांगा ह्या हॉला भितर बैठक झाली. ह्या बैठकीक आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी समारोप केलो आणि आमचे सगळे कार्यकर्ते ह्या बैठकीत उपस्थित आसले. आज वेगवेगळे पार्टी ऑर्गनायझेशन कारण लोकसभा निवडणुकीची तयारी ऑलरेडी सुरू झाली आसा आणि त्या लागून वेगवेगळे जे कार्यक्रम आम्ही येणाऱ्या दिसांनी करपाचे असा त्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचेरूय आम्ही चर्चा केली आणि येणाऱ्या 22 तारखेर राम मंदिराची अयोध्येक प्राणप्रतिष्ठेचो कार्यक्रम जावपाचो आसा. त्या संदर्भातली एकूण आम्ही किती करपाक जाय या संदर्भातले आजच्या ह्या बैठकी भितर सगळे ठरयले आणि आमचे आज जो येणाऱ्या दिसांनी आम्ही जो कार्यक्रम करपाक जाय गाव चलो अभियान त्याच्या संदर्भात आमचे नरेंद्र सावयकर हांच्यांनी तो कार्यक्रम सगळो सांगलो आणि तो कार्यक्रम फुडें व्हरपाक लागून आम्ही गोंयची जी एक टीम तयार केल्या तेचे गोंयचे कन्व्हिनर आमचे सुभाषबाब फळदेसाय आसात आणि त्यांच्या बरोबर प्रेमेंद्र शेट, दिव्या राणे, संकल्पबाब आमोणकर, प्रेमानंद भांबरे आणि केदार नायक अशी 6 जणांची टीम जी आसा ती गाव चलो अभियान ह्या निमित्तान सगळे मतदारसंघातल्या सगळ्या गांवां भितर पूर्ण वेळ त्या त्या मतदारसंघाचे ऑर्गनायझेशनचे जे काम असा ते वचून पळयतले त्या गांवां भितर लोकांक मेळटले अशा पद्धतीचो एक नवीन कार्यक्रम आम्ही येणाऱ्या दिसांनी करपाचो असा. त्यामुळे पूर्णपणे केवळ ऑर्गनायझेशन आणि लोकसभा निवडणूक ह्या संदर्भात आजची बैठक असा. रामाचा संदेश तुम्ही पाहून पक्ष बळकटी करता असा? रामाचे संदर्भात आम्ही सगळ्यांनी इन्वॉल्व्ह जाऊया कारण सगळेच जण राम मंदिराचं कार्यक्रम केवळ भारतीय जनता पार्टीचं नव्हतं सगळ्यांचंच कार्यक्रम असतो आणि त्यामुळे सगळेजण आपापल्या हातून पण आम्ही त्यातल्या भीतर आम्ही पार्टी म्हणून जो कार्यक्रम दौरला तो सगळे जे रिलिजियस प्लेसीस जे असतात ते सगळे क्लीन करपाचे कार्यक्रम करप तसे आम्ही ठरयला. त्याचे सुरुवात आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यानी सुरू केले आणि त्यामुळे देशभरा भितर 21 तारखेपर्यंत सगळी धार्मिक स्थळां त्याच्या भितर आमची हिंदूंची मंदिरां वगैरे असतात पण मागीर त्याच्या भितर चर्च असत मस्जिद असत हे सगळे जे हे स्थळां असा हे क्लीन करपाचे काम जे असं ते भारतीय जनता पार्टी म्हणून करप असे आम्ही ठरयले असं. बाकीचा जो कार्यक्रम जातो ते सगळे मिळून करतले तातून केवळ भारतीय जनता पार्टी असे नाही पण बऱ्याच जाग्या भितर आपापल्या घराची रोषणाई करप पणटे पेटप असत वेगवेगळ्या देवळांनी भजन कीर्तन त्या दीस महानैवेद्य हे संबंद गोंयभर करप असे ठरयले सगळ्याच लोकांनी देशभर असं पण गोंया भितर सुद्धा देशभरा भितर जसे स्पेसिफिक कार्यक्रम भारतीय जनता पार्टी जो आम्ही करपाचे असा तो क्लीननेस ड्राईव्ह धार्मिक स्थळाचो तो करप असे प्लॅन केले. तुमचे ऑपोजिशन म्हणटा की हे जे राम मंदिराचे असा एक खरी पार्टी काम आणि खरी इलेक्शनचे स्टंट म्हणून कारण ह्याच्या पहिली कारण भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीक राम मंदिर बांधतले हो विषय असतो त्यामुळे त्यांच्यानी सांगायची गरज ना कारण सुरुवातीपासून या ह्याच्या भितर 1989 पासून भारतीय जनता पार्टी डायरेक्ट भितर असा
ह्या विषयाक लागून भारतीय जनता पार्टीन चार राज्यांय गमयली आपली. ज्या वेळाचेर हांगा आमचे उत्तर प्रदेश आसत, मध्य प्रदेश आसत, आमचे उत्तराखंड, त्या वेळाचेर दिल्ली, ही सगळीं आमची राज्यांय त्या वेळाचेर गेलीं न्ही. आणि त्यामुळे त्यातून कोणी आमकां हे सांगपाची गरज ना. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या सगळ्या हातूंतल्यान खंयचो आपलो फ्लॅग घेऊन फिरना हे करपाक, कारण देशभरा भितर सगळेच करतात, सगळ्यात देवळां भितर हो कार्यक्रम करतात. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी जो कार्यक्रम करते तो कार्यक्रम क्लीननेस ड्राईव्ह, स्वच्छता अभियान सगळ्या धार्मिक स्थळांचेर, हे केवळ आम्ही आमचो पार्टीचो आमचो सिंबॉल जो असा, फ्लॅग जो असा, तो घेऊन करतो. बाकीकडे आमचा खंयच फ्लॅग असतो ना. आणि त्यामुळे ऑपोजिशनान उलवली न्ही, काय फरक पडला. पण कॅन्डिडेट बी केन्ना येतात? ते कॅन्डिडेट वगैरे हे आता नाही, त्यांनी त्या वेळार निवडणूक पार्टीची नोटिफिकेशन जेव्हा येतले आणि त्यानंतर आमची जी निवडणूक कमिटी जी आहे सेंट्रला, ते किती ते पार्लमेंटरी बोर्ड ते ठरयतले, ते आमच्या कडेन ते ठरवपाचो अधिकार आमकां ना. आम्ही पार्टी म्हणून सगळो कार्यक्रम फुडें व्हरपाचे पळयतात. आणि दोन्ही सीट आम्ही जिंकतले. काल आम्ही मुरगाव हांगासर व्हडली जाहीर सभा केल्या, त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थान पब्लिकली भारतीय जनता पार्टीचो प्रचार जो असा तो सुरू केल्लो असा. आणि ज्या तरेन सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह पळयलो, भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीक पार्लमेंटात नरेंद्र मोदीजी परत एकदा मोठ्या बहुसंख्येन खासदारांच्या मोठ्या 303 पेक्षा जास्त खासदार देशभरा भितर निवडून येतले. आणि त्याच्या भितर गोयचे दोन्ही सीट जे असा, हे दोन्ही सीट भारतीय जनता पार्टीचे येतले. आणि 100% निकाल हो गोंया भितर भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक, सगळे वेलविशर आणि गोयचे सगळे लोक आमकां डेफिनेटली आमकां त्याच्या भितर सहकार्य करतले, इतलो म्हाका पूर्णपणे विश्वास आसा. तुम्ही म्हटले की प्रचाराची सुरुवात केली असा, पण जेव्हा एक कॅन्डिडेट फेस पुढे घेऊन प्रचार करतो, भारतीय जनता पार्टी ज्या वेळाचेर प्रचार करतात त्या वेळाचेर आमची कमळ दिसाणी ही घेऊन आम्ही प्रचार करतात. त्यामुळे आम्ही इंडिपेंडंटली उलटं सांगतात, आम्ही करता असताना पार्टीचं सिंबॉल कमळ, हे कमळ लोकांच्या घरापर्यंत पावप आम्ही ठरवले असा. आणि आम्ही असे म्हणले असा, बऱ्याच लोकांक आम्ही नवीन काय लोक जे असतात त्यांना पार्टी भितर आम्ही घेऊपाचे असतात. आणि त्यामुळे कमळ निशाणी, ही निशाणी घेऊन आम्ही लोकांसमोर होतात. पार्टीचो हे कोण असलो कॅन्डिडेट ते महत्त्वाचे ना, सिंबॉल हो महत्त्वाचा. थँक्यू व्हेरी मच.